तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भाऊच्या युट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणलंय आत्तापर्यंत जेवढ्या खतरनाक लग्नपत्रिका झाल्यात त्यात सगळ्या ट्रेंडिंग आणि सगळ्या टॉप लग्नपत्रिका, जसं की म्हणू शकतो आपण ट्रॅडिशनल थीम प्लस मॉकअप थीम, काय विषय आहे सगळं सविस्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. पण एक रिक्वेस्ट म्हणजे काय की एवढ्या खतरनाक प्रीमियम लग्नपत्रिका मी त्याचं ट्युटोरियल करालोय, अशा गोष्टी क्लासमध्ये शिकवल्या जातात आपल्या, त्याचं मी ट्युटोरियल करालोय. तर त्यामुळे भाऊंनो प्लीज कृपया करून आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. फक्त आणि फक्त किती राहिले ते तुम्हाला दिसाले सबस्क्रायबर, जे कोण नवीन असेल आपल्या चॅनलवर त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर राहिला विषय आपल्या व्हिडिओचा, तर नक्कीच आठवडो 100% ढीग प्रमाणात मला लाईक पाहिजे. 1000 लाईकचं टार्गेट आपण ठेवलं, जसं आपल्या वेडिंगच्या व्हिडिओला ढीक प्रेम देतात तसंच ह्या वेडिंग लग्नपत्रिकेच्या व्हिडिओला आपण भरमसाठ ढीक प्रेम पाहिजे. मला रेकॉर्ड तोडा आज व्ह्यूजचा, ओके. त्याचबरोबर हे व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरायचं नाही आहे आणि ढीक प्रेम लिहायला विसरायचं नाही आहे, कारण की आपले 1 लाख होणार आहेत, त्यामुळे ढीक प्रेम सगळ्यांची कंपल्सरी कमेंट पाहिजेत. 50, 100, 150, 200 किती करायचे तेवढ्या कमेंट करा, पण मनापासून कमेंट करा. बाकी राहिला विषय आपल्या क्लासचा, तर फायनली ॲडमिशन डन झालेलं आहे, तर भरपूर जणांनी चांगल्या प्रकारे ॲडमिशन केली आणि चांगल्या प्रकारे ही बॅच एकदम खतरनाकरित्या फुल्ल झाल्या. मोबाईलची पण चांगल्या प्रकारे बॅच पार पडली. आता मोबाईलचा काय बॅच होणार नाही प्रॉपर, फक्त मोबाईलची रेकॉर्डेड बॅच भेटेल, कारण की आता आपली ॲडव्हान्स अपडेटेड बॅच झालेली आहे. भरपूर काही खतरनाक गोष्टी PC-वरची डिझाईन मोबाईलमध्ये कशी करायची, तर ते चांगल्या प्रकारे शिकवले आणि त्याला ती बॅच लागून भरपूर स्टुडंट्स होती, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. जे कोण इच्छुक असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा, रेकॉर्डेड क्लास भेटेल. आणि जो PC लॅपटॉपचा क्लास आहे तो आता 28 चालवणार आहे, त्याची ॲडमिशन क्लोज झालेलं आहे. तर दोन्ही बॅचला ढीक प्रेम दिला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. चला तर आता आपण विना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर भाऊंनो, बघू शकताय आपण तुमच्यासमोर एक लग्नपत्रिका ओपन केल्या. तर आता लग्नपत्रिका ओपन करायचं कारण मी तुम्हाला सविस्तर समजून सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला मुद्दा समजणं गरजेचं आहे, त्यानंतर मग पुढच्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे करायला येतील. आत्तापर्यंत जेवढ्या लग्नपत्रिका झाल्या आहे एका स्टेपमध्ये सगळ्या होत होत्या, पण आजची जी काय लग्नपत्रिका ही 2 स्टेपमध्ये आहे. म्हणजे आता कसं असते प्रॉपर बघा, जसं की आता तुम्हाला ही लग्नपत्रिका बघायला एकदम भारी कशानं वाटायला, कारण की आपण काही गोष्टी हळदी कुंकवाचं जे काही शिक्षण असेल तर ते, किंवा सस्ने निमंत्रणचं असेल, किंवा आपण दागिनं परत फुलं तांदूळ तीन त्या तीनमध्ये आपण ॲड केल्या अक्षता देऊन, तर ह्यामुळे जरा चांगल्या प्रकारे फील आला आहे. तर हा फील नेक्स्ट स्टेपचा आहे. पहिली स्टेप म्हणजे काय आहे, जी काय आतली पत्रिका आहे ना, तर ती पहिल्यांदा तयार करायला लागते. आणि जे काय आता तुम्हाला वर्ष दिसायला नाही ह्याला म्हणायचं असतं मॉकअप. तर ही जी काय आतली पत्रिका या थीममध्ये, तर ह्या थीममध्ये आपल्याला पहिल्यांदा जी काही पत्रिका ही चांगल्या प्रकारे तयार करायची आहे. त्यामुळेच आजचं ट्युटोरियल मोठं होईल काय होईल मला माहीत नाही, पण जेवढं काय होईल मोठं तेवढं शेवटपर्यंत बघायचं आणि ढीक प्रेम द्यायचं आहे. तर या थीममध्ये एक आणि एक गोष्ट समजून सांगणार आहे, डीपमध्ये एक आणि एक मुद्दा सेपरेट दिला आणि सविस्तर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे. हे बघा प्रॉपर या थीममध्ये पहिल्यांदा हे तयार करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मग प्रॉपर हे, आणि हे मी एडिटेबल देणार आहे. मग बघू शकता तुम्ही कितपत मी तुमच्यासाठी करालो आहे आणि नक्कीच चांगल्या प्रकारे ढीक प्रेम द्या. तर हे एडिटेबल प्रॉपरली त्या गोष्टी होणार आहेत मिळणार आहेत तुम्हाला, त्यामुळे काय काळजी करू नका. आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी बघून घ्या संपूर्ण, एक आणि एक डिझाईन, एक आणि एक मंडला सेक्शन असेल किंवा प्रॉपर डिझाईन सेक्शन, ट्रॅडिशनल डिझाईन सेक्शन असेल तर ते सेपरेट दिलं आहे. चांगल्या प्रकारे कसं ॲडजस्ट करायचं काय विषय ते पण सांगितलं आहे. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, हे माझं मत आहे. आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला की तुम्ही अशा प्रकारच्या नवीन तुमच्या टाईपमध्ये डिझाईन चांगल्या प्रकारे करू शकाल, ओके. आणि मी कुठून घेतलं मटेरियल काय घेतलं ते पण व्हिडिओमध्ये जसं जसं आपण एडिट करत जाईल तसं तसं मी बोलत जाणार आहे, त्यामुळं नीट ऐका ही ट्युटोरियल आणि नीट बघा. तर या थीममध्ये तुम्हाला मी काय सांगायचं तर ते सांगितलं आहे, एक मॉकअप थीम आहे तर ती नेक्स्ट स्टेप आहे आणि मॉकअपचं पण सेपरेट मटेरियल दिलं आहे. आणि त्याचबरोबर ही जी काय सेक्शन आहे प्रॉपर ही मोठीच्या मोठी मिडलची, तर हे पण प्रॉपरली त्या पण आता पहिला एडिट करणार आहे, स्टेप 1 आणि ही स्टेप 2. चला तर आता आपण फायनली पिक्सल लॅबमध्ये जाऊया. पिक्सल लॅबमध्येच A to Z सगळ्या गोष्टी होऊन जाणार आहेत. तर चला फायनली जातात आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर भाऊंनो, आता आलो आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर जे काय आपलं बॅकग्राऊंड आहे तर ते ॲड करून घेऊयात. तर आपण मटेरियल पण दिलं आहे ते पण चेक करून घ्या आणि त्याचबरोबर आपण आपली जी काय मॉकअपची प्रॉपरली त्या सेपरेट मटेरियल, दोन म्हणजे एका फोल्डरमध्ये 2 मटेरियल आहेत तर ते चेक करून घ्या, ओके. चला आपला मेन पॉईंट आपण आता घेऊयात. तर आपण आपला पहिलं जे काय बॅकग्राऊंड आहे तर ते डायरेक्ट ॲड करून घेतले. जर तुम्ही घेणार असलं तर 3 डॉटवरनं डायरेक्ट इमेज साईजमधनं जे काय आपली साईज आहे, जसं की आता त्या 4x5 आस्पेक्ट रेशो येतो सोडा, आपण इथं तुम्ही घेताना विड्थ घ्यायची आहे 4000 आणि हाईट घ्यायची आहे 5000, ओके. मी काय करत नाही, नो प्रॉब्लेम, होऊन जाईल आपलं काम. तर या थीममध्ये डिझाईन एकदम खतरनाक आपण घेतलेले आहे. भरपूर काही याला मी जसं की म्हणू शकताय शोध लावला आहे. शोध म्हणजे काही संपूर्ण मोठी डिझाईन होती त्याला आपण काय केलं आहे, 4 विभागात 4 ठिकाणी लावलं आहे. ही संपूर्ण एक जो काय विभाग आहे ना प्रॉपर हा वेगळा आहे त्या थीममध्ये. म्हणजे सांगायचं मला काय सांगायचं ते तुम्हाला कळालं असेल, ओके. तर असे 4 बाजूला 4 गोष्टी लावलेल्या आहेत. चला
पुढील मुद्दा, पुढील गोष्ट, जे काय टेक्स्ट बिक्स्ट असेल तर ती आपण डिलीट करूयात. ज्या आता यावर आपल्याला अजून एक मुद्दा ॲड करायचा आहे, तर तो पण आपण बघूयात. चला, तर यादीमध्ये हे आहे प्रॉपरलीरित्या जसं की डिझाईन सेक्शन. आता हे ॲड करणार असलं तर करा, पण मला जरा फील तसा पाहिजे होता डिझाईनचा, भले ते दिसत नाही जास्त करून, पण नक्कीच जरा तुम्ही झूम केला की ते छान प्रकारे दिसते. तुम्हाला जे काय वाटते त्यानुसार तुम्ही ते करा, असं काय नाही माझं मत की वापराच म्हणून. एक बॅकग्राऊंड आपण यूज केलं, त्यावर एक डिझाईन लावले. ओके, पुढील मुद्दा, पुढील गोष्ट. आणि या थीममध्ये आपण परफेक्ट शेप तयार केला आहे, आणि त्या शेपमध्ये पण जी बाहेरची डिझाईन आहे ना बाहेरची, जी आता तुम्हाला दिसन झाल्या, तर तीच आपण ॲत आत क्लिप केल्या, असा विषय फक्त, बाकी काय नाही. एकदम इझिलीरित्या हे चेक करून घ्या, बघू शकता. त्यानंतर पुढील मुद्दा, चला पुढील मुद्दा आपला प्रॉपरलीरित्या पुढील गोष्टी आपण आता ॲड करूयात एक आणि एक. जसं की आता या थीममध्ये हे खालचं आहे प्रॉपरलीरित्या, हे मी ड्रॅग करतो, खालचा शेप व्यवस्थित आहे, बाकी सगळ्यात आपल्याला टाईप करावं लागणार आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला ते एडिट करता येईल चांगल्या प्रकारे. हे आपला हत्ती एकदम खतरनाक, भरपूर काही इनान्स विनान्स, भरपूर काही ए आय थीममधनं मी घेतलेले आहेत, त्यामुळे हे चेक करून घ्या आणि चांगल्या प्रकारे वापर करा. कुठं बाहेर शेअर करू नका, कोणी मागितल्यावरती डायरेक्ट आपल्या व्हिडिओची लिंक द्या त्यांना. ओके, तर फायनली तुम्हाला हत्ती त्यांनी सगळं कळालं असेल. त्यानंतर हे खालचं हे पण भरपूर इम्पॉर्टंट आहे, हे फक्त हाफ सेक्शन होतं, त्याला जोडून जोडून आपण सगळं सविस्तर चांगल्या प्रकारे केलेलं आहे मी एकदम क्रिएट. तर मी फायनली रिलेटिव्ह साईजनं सेट करतो याला. ओके, एकदम छान प्रकारे सेट झालेलं आहे. त्यानंतर आता आपण जेवढ्या काही किरकोळ गोष्टी राहिल्या तर त्या कळत, आणि त्यानंतर मग आपण एडिट करायला चालू करू, म्हणजे टेक्स्ट एडिट करायला चालू करूयात. ओके, तर चला फायनली आता आपण बाप्पांना तिनं ॲडजस्ट करूयात छान प्रकारे, बरोबर मिडलला अतिशय उत्तमरित्या, आणि त्यानंतर मग इम्पोर्ट पुढील गोष्ट. तर बाप्पा आपल्या ॲड झाल्यात, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आता जी काय आपली पुढील गोष्ट आहे, तर ती आपण बघूयात प्रॉपर. जरा अगच खाली आपण एक त्याबरोबरच एक शेप दिला, शेप का दिला, कारण का तिथं जे काय आपलं विवाहस्थळ होतं तर ते जरा मोठंही आलं होतं, त्यामुळं बाकी बघू शकताय जेवढं आपलं मटेरियल आहे म्हणजे विदाऊट टेक्स्टिंगचं, त्यातच किती लेअर झाल्या बघा प्रॉपर, म्हणजे भरपूर डीप असते. ट्रॅडिशनल लेवलला गेलं किंवा सिनेमॅटिक लेवलला गेलं तर भरपूर काही गोष्टी ॲड कराव्या लागतात, आणि रेग्युलर शेपची डिझाईन असेल तर मग एवढा विषय होत नाही, पण भरपूर काही डीप गोष्टी आहेत. आणि एक आणि एक गोष्ट मी तुम्हाला दिलेली आहे यादीमध्ये, सगळं लॉक करून घ्यायलो. अजून आपण टेक्स्टला चालू केलं नाही म्हणल्यावर बघू शकता आपला व्हिडिओ कोण केवढा मोठा होऊ शकतो आहे, नो प्रॉब्लेम. चला, अजून तुम्हाला मॉकअपचं पण दाखवायचं आहे, तर तेवढं झालं. त्यानंतर आता आपण जाऊयात पुढं, जे काय आता इथं बघा, शुभविवाह एकदम खतरनाक कॅलिग्राफी, वेगळ्या लेवलचं शुभविवाह होतं, पण त्याला मी कट क्रॉप इरेज बिरेज सगळे करून घेऊन मग त्याला या स्टेपमध्ये आणलं, त्याला मग आपण ग्रॅडियंट लावला, त्याला स्ट्रोक लावला, भरपूर काही गोष्टी केल्यात. तुम्हाला आवडलं का नाही नक्कीच कमेंट करून कळवा. एकदम खतरनाक शुभविवाह डन. त्यानंतर पुढील मुद्दा, जे का आता काही गोष्टी किरकोळ असतील तर ते आपण ॲड करूयात. स्थळ म्हणजे आता मी काही गोष्टी आहेत तर ते तयार दिलं, बाकी ते एडिटेबल नाहीत काय, आता ह्याला काय स्थळ एडिट काय करणार आहे तुम्ही. ओके, त्यामुळे स्थळची जी काय इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला एडिटेबल भेटेल, कारण की तुमच्यासमोर सत्ता करणार आहे मी, नो प्रॉब्लेम. निमंत्रक झालं बास, आता काय सगळं आपल्याला आपल्यानुसार करायला लागणार आहे, बाकी काय आता ह्यात काय ॲड करायची गरज नाही आहे. जसं की मग एक प्रॉपरली त्या कलश आणि एक आपण तुम्ही म्हणू शकताय ज्वेलरी एक ॲड केल्या, बाकी आपला हा मुद्दा तयार झाला. किती लेअर झाल्यात बघा, बघू शकताय भरमसाट, फक्त आपण अजून एवढंच एडिट केलं आहे, कायच झालं नाही तरी पण एवढ्या भरमसाट गोष्टी झालेल्या आहेत. आता आपल्याला चालू करायचं आहे टेक्स्ट ॲड करायला फायनली. चला तर आपण चालू करूया टेक्स्टिंगला. तर या टीममध्ये आता आपलं जे का पहिलं वाक्य, जसं की त्यांनी डायरेक्ट पत्रिकाच पाठवली तर ते पत्रिकीय पाठवलेलं आहे, तर त्यावरूनच मी डायरेक्ट गोष्टी घेतल्यात, त्यामुळे मी काय एवढं माझं डोकं चालवत बसलो नाही कोणती गोष्ट पाहिजे कोणती नाही, त्यांना तशी पाहिजे होती, तर त्यामुळे मी त्या टीममध्ये ट्राय केलेलं आहे, बाकी काय एवढा विषय नाही. तर या दिममध्ये आपण जरा यांना लहान करूयात, कारण का भरपूर मोठं टेक्स्ट आहे, नो प्रॉब्लेम. अजून लहान करूयात, पहिल्यांदा यांचा जो काय आपला कलर असेल तर तो सेट करूयात. जसं की आता मी जरा बघा गेलं तर हिरवा ठेवला आहे, काय अडचण नाही. त्यानंतर फॉन्ट आपला कोणता पण घ्या, नो प्रॉब्लेम, हिंद फॉन्ट घेतला तरी चालेल, त्यानंतर अनेक देवनागरी घेतला तरी चालेल, कोणता आपण घ्या, तुम्हाला मी रेग्युलर लेवलचा देतो, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे फास्टलीरित्या एडिट करायला येईल. ओके, एकदम कडक, बरोबर बाप्पांचे आपण खाली ते ॲड केले. त्यानंतर आता मग अनिकेत, जे काय आपली इन्फॉर्मेशन आहे प्रॉपरलीरित्या, चिरंजीव तेन जे काय असेल, जसं की आता इथं प्रॉपरलीरित्या हे याला मी वापरला आहे बघा, डायरेक्ट सांगतो तुम्हाला, साधना फॉन्ट जो माझ्या भरपूर आवडीचा आहे आणि मी तो कायम वापरत असतो आहे.
तुम्हालाही माहीत आहे मला ते आवडते भरपूर ट्युटोरियलमध्ये तुम्ही बघितलं लास्टला एस ए डी एच ए साधना बास आणि की डायरेक्ट मी जर प्रॉपरली तर कोडिंग घेतलं मी ते कवरचं प्रॉपर घेतलं नाही आहे तर मी डायरेक्ट ॲड करून घेऊ शकतो नो प्रॉब्लेम असे या थीममध्ये त्यावरच करतो मी ॲड डायरेक्ट ओके आणि त्याच्या ठिकाणी इथं म्हणजे कारण का ते जरा ते हे पुढं चाललेलं त्यामुळे मी ते सेपरेट घेतलेलं बरोबर कवर येण्यासाठी बाकी काय अडचण नाही बाकी आपलं एवढं खतरनाक झालं आहे इथं आपण आता लावला ह्याला रेड कलर आर ई डी रेड कलर लावला डार्क सेक्शनमध्ये ओके चला तर मग तुम्हाला एवढ्या गोष्टी छान प्रकारे इझिलीरित्या कळलेल्या असतील त्यानंतर पुढील मुद्दा जी का अनिकेत त्यांची इन्फॉर्मेशन आहे ती आपण घेणं गरजेचं आहे चला जे का वरचं आपण आहे तर तेच प्रॉपरलीरित्या घेऊया तिथं खाली पण याचा कलर जरा चेंज करूयात कलर हा नको डन पोझिशन वर खाली इकडं तिकडं जरा चेक करून घ्या जरा लईच लहान झालं त्यामुळे मी मोठं करतो याला ओके एकदम परफेक्ट तर या टीममध्ये मी याला पोझिशनला या वर घेतो झालं एकदम परफेक्ट जर मला वाटलं तर याचा आपण कलरही चेंज करू शकतो रेड ठेवा किंवा अजून कुठला एक्स वाय जेड ठेवणार असलं तरी ते ठेवू शकताय नो प्रॉब्लेम त्यानंतर अनिकेतचीच आपण कॉपी घेतली इथं का घेतली कारण का आता आपल्याला नवरीकडं नवरीच नाव ॲड करायचं तर जे का आपलं नाव आहे तर ते डायरेक्ट इथनं कॉपी करून घेऊयात इझिलीरित्या अनिकेतच्या ठिकाणी आपण जे काय नाव आहे काजल तर त्या टीममध्ये ते आपण ॲड केलं आहे त्यानंतर ते बरोबर मिडलला सेट केलं आहे जरा आपण खाली घेऊयात आणि त्यानंतर जी काय मुलाकडची जी इन्फॉर्मेशन आहे त्याची कॉपी घेतली आणि ती बरोबर खाली लावली आणि मग अजून तुम्हाला वर खाली कसं काय चांगल्या प्रकारे करू शकताय त्या दृष्टिकोनातून करा झालं आहे आपलं मात करायला चिरंजीवनी ची सौका तर त्या टीममध्ये आपण ते ॲड करूयात तर चिरंजीव आणि ची सौका प्रॉपरलीरित्या हे आपण घेऊयात वेट कॉपी किंवा हेड आपण घेऊयात प्रॉपर हे घेऊयात आणि त्यानंतर मग त्यातलं ची फक्त ठेवून बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करता येतील त्या दृष्टिकोनातून चला मी तेजीच पुन्हा एकदा कॉपी घेतली प्रॉपरलीरित्या आणि मी ते ची सौकाचं फक्त चिरंजीव ठेवलं आणि त्या टेक्स्टला जरा मोठंच्या मोठं केलं 31 घेतलं त्यानंतर याचा कलर तुम्ही कोणताही घ्या नो प्रॉब्लेम काय अडचण नाही डन म्हणजे हायलाईट दिसण्यासारखा घ्या जेणेकरून ते अतिशय उत्तम दिसेल परफेक्ट त्यानंतर कॉपी तिची बरोबर त्याच्यावर डबल क्लिक करून मी जे काय आपलं चिसौकावालं सेक्शन आहे ते आपण फायनली घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते आपण पोझिशन तिची सेट करूयात झालेलं आहे एकदम खतरनाक पोझिशन सेट सगळं ऑल सेट त्यानंतर आता आपण विवाह जो काय मुहूर्त आहे त्याकडे जाऊयात चला तर या टीममध्ये ज्येष्ठ म्हणजे आता आपल्या दोन्ही प्रकारची त्यांनी इन्फॉर्मेशन दिले म्हणजेच जी काय मराठी टीम आहे आणि जी काय इंग्लिश तारखेनुसार आहे तर त्या टीममध्ये डन तर या टीममध्ये सगळं आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे आणि ह्याचा मी जो काय लेआउट ठेवलं लेआउट म्हणजे पॅरेग्राफ तू म्हणू शकताय लेआउट अलाइनमेंट म्हणू शकताय तर तुम्ही राईट ठेवला आहे कधी ठेवत नाही कोण राईट पण मी ठेवला आहे आज देईल छान दिसतंय एकदम परफेक्टलीरित्या इथं मी जरा अनेक देवनागरी जरा ट्राय करतो अतिशय छान दिसेल आणि हा पण डायरेक्टली कन्वर्टेबल आहे त्यामुळं घाबरायची गरज नाही तुम्हाला इझिलीरित्या मिळेल तुम्हाला जरा यांच्यातलं अंतर कमी केलं आणि खाली जरा आपल्याला जागा ठेवायच्या या शुभ मुहूर्तावर करण्याची योजना आहे ते लिहिण्यासाठी बाकी काही नाही इथं जो काय हिरवा कलर आहे तर त्या टीममधला अजून घेऊन टाकतो जेणेकरून आपल्याला काय सारखं सारखं बदल करायला लागणार नाही या दृष्टिकोनातून चला ओके डन त्यानंतर जे काय आता या शुभ मुहूर्तावर योजले आहे करण्याची योजले आहे तर ते आपण जरा घेऊयात ही जी काय इन्फॉर्मेशन आहे हे पण आपल्याला मुलीकडची चेंज करायची आहे ते मी केली नाही वेट करून तो मी 2 द्या मला कारण का ती मुलाकडचीच ठेवली आपण शेवटी तुम्हाला काय तुमचीच टाकायची सोडा तरी पण फक्त काढण्यासाठी किंवा तुमचं काय चुकाय नको म्हणून राहू देईल इथं मी ते करतो तर समज नाही
ओके, एकदम परफेक्टलीरित्या आपण ती इन्फॉर्मेशन सेट केलेलं आहे बरोबर मेडलला, ते ॲड करा. झालं सगळं ऑल सेट झाले, फक्त आता स्थळ आणि निमंत्रक राहिले, ते झालं की मग आपला मुद्दाच क्लिअर हो. चला तर स्थळ आपण घेऊयात सिद्धेश्वर मंगल कार्यालय, ह्याला आपल्याला जरा मोठं घ्यायचं आहे ती इन्फॉर्मेशन, आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. वेट, सिद्धेश्वर मंगल कार्यालय हे आपण जरा घेऊयात मोठंच्या मोठं. याला तुम्ही जाड करा, याला काय भरपूर जे काय करायचं ते करू शकताय. म्हणजे जाड म्हणजे कसं, फॉन्ट फॅमिलीमधनं पण करू शकताय किंवा इथनं स्टाईलमध्ये पण ऑप्शन आहे बोल्डचं, हे केला तरी छान होईल, नो प्रॉब्लेम. त्यानंतर गावाचं नाव आहे नालगाव रोड बेडक. जी काय ही इन्फॉर्मेशन आहे ही आपली हिरवी, ही घेऊयात इथं बरोबर खाली इझिली त्या मालगा रोड बेडक तिरत्यादीमध्ये आपण ते बरोबर मिडलला ॲड केलं. त्यानंतर राहिला विषय आपल्या निमंत्रकचा, तर तेवढं झालं म्हणजे आपली लग्नपत्रिका एकदम खतरनाकरित्या तयार होणार. परफेक्टलीरित्या इथं ॲड केलं, त्यानंतर समस्त जे काय एक्स वाय झेड इन्फॉर्मेशन आहे तर ती संपूर्ण छान प्रकारे बसवण्यासाठी आपण जरा टेक्स्टिंग तीन जरा मोठं बारकं करून घेऊया, नो प्रॉब्लेम. तर बघा अजून तुम्हाला लहान करायचं असेल तर अजून लहान करू शकताय. एक नंबर, एकदम परफेक्टलीरित्या ऑल सेट मुद्दा फक्त आपल्या आता पत्रिकेचा झाला. आणि जर तुम्ही लेअर बघितला तर अनलिमिटेड म्हणू शकतोय की किंवा बघा किती जवळपास 20-25 तरी वर असतील असं मला वाटतंय, चेक करून घ्या. असतील बऱ्यापैकी चेक करा, मला काय अजून मोजून नाही, पण आता नक्कीच मी तुम्हाला PLP देणार आहे, त्यामुळं लेअरची प्रॉपरलीरित्या जी काय नंबरिंग आहे तर ती किती आहे सांगा मला, लेअर किती आहे त्या नक्कीच कमेंट करा. मी काय म्हणजे मोजल्या नाही, तुम्ही नक्कीच मोजून मला कमेंट करा. ओके तर चला आपण सेव्ह करूयात. पहिली गोष्ट म्हणजे या थीममध्ये आपण हे सेव्ह केलं, अल्ट्रामध्ये सेव्ह करा. आता जर तुम्ही 4000-5000 ज्या साईजवर केला तर अल्ट्रा करा, आणि तिथं इझिलीरित्या काय करायचं आहे कस्टम. ओके, होऊन जाईल तुमचं काम. तर आता एवढं झालं की मग प्रॉपरली आता हेच तुम्हाला द्यायचं आहे, त्यामुळे मी जी प्रोजेक्ट फाईल पण सेव्ह करतो. हे वेडिंग पत्रिका म्हणजे सेमी इंग्लिश झालं सोडा, नो प्रॉब्लेम. वेडिंग पत्रिका आणि मॉकअप आता येणार तो वेगळा. आता हे मी सगळं घालवतो, आता जातोय आपण आपल्या मॉकअपकडं. चला मॉकअप कसा करायचा हे पण इम्पॉर्टंट आहे, कारण का त्यावरूनच आपली जी काय पत्रिका असेल तर ती जरा नेक्स्ट लेवलला दिसते. तुम्ही कुठल्याही पत्रिकेला यूज करू शकताय, नो प्रॉब्लेम. चला तर प्रॉपरलीरित्या आपण ह्या थीममध्ये जी का ऑलरेडी तयार साईज आहे तर ती घेतली. हे जे काय प्रॉपरलीरित्या साईज आहे ह्याला तुम्ही चेंज करू शकताय, हिऊन जसं आपलं बॅकग्राऊंड असेल तर त्या थीममधनं चूज करा. ओके, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही, नक्कीच चांगल्या प्रकारे त्याला त्याचा कलर चेंज करू शकताय. हा पहिला मुद्दा तुमच्यासमोर क्लिअर झालेला आहे. त्यानंतर जरा मी राऊंडेड शेपमध्ये जरा उगच प्रॉपरलीरित्या मंडला थीम दिल्यात जे आपल्या बरोबर पत्रिकेच्या पाठीमागं जाणार आहे, एवढा काही विषयच नाही. झालं मग त्यानंतर आता आपली पत्रिका आपण ॲड करूयात, त्यावर बरोबर आपण मिडल चेक केला, असे एक छान प्रकारे जरा असे एक ठेवल्या, आणि बरोबर ह्याचीच एक कॉपी घेऊन जरा मी याला तिरकं केलं, भारी दिसते ना म्हणून. हो बाकी काही नाही, लई हेवी नको तिरकं जराच. तर आता दोघांनाही प्रॉपरलीरित्या तुम्ही एक प्रकारे इझिलीरित्या जे काय ब्लर आहे म्हणजे शॅडोचं, कारण का त्याशिवाय तर चांगलं दिसणार नाही आहे. इझिलीरित्या ह्याला जरा आता वरच्याला पण मारणं गरजेचं आहे शॅडो. परफेक्टलीरित्या आपलं सेट झालेलं आहे जे काय लग्नपत्रिकेचा विषय, तर ती दोन्ही लॉक केलं मी. त्यानंतर मग प्रॉपर आपलं जे काय राहिलेलं आहे तर ते आपण बघूयात. चला जसं की आता हे तांदळाचं ते आपण घेतलंय ते आपण ॲड करून घेऊयात इझिलीरित्या, फक्त याचं सेट करायचं, नो प्रॉब्लेम. बाकी त्याला शॅडो बिडो सगळं तयार दिलं आहे, त्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे ती. ओके, मोर आपण दिला आहे छान प्रकारे, मोर ॲड करून घ्या अतिशय उत्तमरित्या. अजून काही गोष्टी आहेत बघा, प्रॉपर जरा वरची आपण पट्टी दिल्या, का दिल्या कसं दिल्या जरा मी इथनं ऑपॉसिटी जी कमी करतो, कारण त्यावर डायलॉग आहे तोच विषय, बाकी काही नाही. लॉक करा सगळं च्या सगळं.
इथं प्रॉपरसं स्नेह निमंत्रण ते आपण दिलं आहे, ते चांगल्या प्रकारे ॲड करा. ते कसलं केलं आहे खतरनाक बघा, सस्ने निमंत्रण पण एकदम टॉप डिझाईन झालेले आहे. त्यानंतर डायलॉग आहे तर तो मेन आलेला आहे आपला इझिलीरित्या. डायलॉग आता आपण घेतलाच ना, सॉरी. चार्जिंग संपलं पण लग्न पत्रिका तयार होईल ना, नो प्रॉब्लेम. झालेलं आहे आपलं एवढंच, आता किरकोळ राहिले ते झालं की झालं. बघा मॉकअप पण बघा, मॉकअपचे पण लेअर्स बघा, विषय हार्ड झाला आहे आपला. असले लग्नपत्रिका अजून कधी बनवलं नाही, एवढ्या आत्ता आपण बनवल्यात टॉपरित्या, टॉपरित्या एकदम खतरनाकरित्या. मॉकअप पण सेट केलेला आहे ऑल ओव्हर लग्नपत्रिका. खरंच भाऊ मनापासून सांगा, भले आजच्या ट्युटोरियलला भरपूर वेळ लागला असेल आणि खास करून जे फक्त शेवटपर्यंत बघितल्यात व्हिडिओ त्यांनीच नक्कीच कमेंट करा, आणि रेगुलरवाल्याने पण करा, पण खास करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. आता इथंपर्यंत आला आहे म्हटलं, माझा ऐकायला म्हणलं शेवटपर्यंत बघितलाच असतील व्हिडिओ. तर ढीक प्रेम द्यायचा आहे बघा, भरपूर ढीक प्रेम द्यायचा आहे. एकदम खतरनाक आजचा व्हिडिओ झाला आहे, भले मोठा झाला आहे. एक आणि गोष्ट मी तुम्हाला बारीकमध्ये बारीक समजून सांगितली आहे, एडिटेबल प्लस मॉकअपची पण आता मी PLP देणार आहे, ही पण मी PLP सेव्ह करतो. सगळ्या गोष्टी सविस्तर तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे आय होप तुम्ही हे वापरायचं आहे. कुठेही कोणाला शेअर करायचं नाही, यूट्यूबला दिसलं डायरेक्ट स्ट्राईक बसेल, आणि इंस्टाग्रामला टाकणार असलं तर डायरेक्ट मला टॅग करू शकता. मी तुम्हाला कमेंट करीन, लाईक करीन, माझं जे काय मत आहे कशी झाल्या काय झालं ते पण कळवीन ओके. त्यामुळे टॅग करा मला इंस्टाग्रामला ओके. बाकी मी सेव्ह करतो मॉकअप, वेडिंग मॉकअप सपलाविषयी एकदम खतरनाकरित्या. तर आजचं ट्युटोरियल आवडलं तर नक्कीच लाईक करा, आजच्या ट्युटोरियलला भरपूर भरमसाठ प्रमाणात शेअर करा. नवीन असला तर चॅनलला प्लीज कृपया करून आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. लाईक काय नाहीत, फक्त 250 किंवा 300 आपलं जे काय असतील सबस्क्रायबर ते राहिल्यात, आणि नक्कीच ते तेवढं करू शकता लवकरात लवकर, म्हणून लवकरात लवकर करा. बाकी डिक प्रेम द्या. बाकी या ट्युटोरियलचं लाईक टार्गेट 1000 आहे, 1000 लवकरात लवकर कंप्लीट करा. तर आणि एक प्रेम कमेंट करायला विसरू नका. बाकी भेटो लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड ना व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, डिक प्रेम, बाय, धन्यवाद.